एखाद्या रस्त्याच्या किंवा महामार्गाच्या कामात आलेली झाडं काढली जातात, मात्र त्या झाडांची किंवा नवीन झाडांची लागवड करणं त्या जागी गरजेचं असतं. त्याची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराची असते, मात्र कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर यापैकी काहीही दिसत नाही आहे. उलट झाडांची लागवड म्हणून फांद्या लावून चक्क धूळफेक केली जाते आहे. पाहूयात. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरची सावली गायब. हा आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग. प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा यासाठी महामार्ग चौपदरीकरणाचा निर्णय झाला आणि पहिली कुऱ्हाड पडली ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या झाडांवर. कंत्राटदारांनी झाडांची तर कत्तल केली, पण झाडांची लागवड करण्याचा त्यांना विसर पडला. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान हजारो झाडं आहेत ती कापून टाकण्यात आली. त्यामध्ये त्या झाडांचं पुनर्लागवड करणं हे खूप गरजेचं होतं. मात्र ज्या झाडांचं पुनर्लागवड केलेली आहे ते फक्त देखाव्यासाठी केलेली आहे की काय अशा पद्धतीचा प्रश्न पडतो. कारण इतक्या छोट्या पद्धतीनं एक एक फांदी फक्त या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ती देखील पूर्णपणे झाडं मरून गेलेली आहेत. साखरपामध्ये झाडं लावण्याऐवजी फांद्या लावून धूळफेक करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आता आमच्या काही मित्रांनी कोल्हापूरच्या जाऊन बघून आले तर 90% झाडं वाढलेली आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि 10% जी वाचू शकत आहेत त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहेत. तर मला कळत नाही की ही देश पातळीवर राज्य पातळीवर झाडं वाचवण्याची उदासीनता का असते. वेळेस त्याचा विचार करावा. आम्ही मदतीला तयार आहोत. पडलेल्या किंवा कापलेल्या झाडांची पुन्हा लागवड करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ते झाड कोणतं आहे, पुनर्लागवडीनंतर ते झाड जगू शकतं का, या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. मॅक्झिमम झाडं, बहुतांशी झाडं ही आपल्याला वडाची आहेत. वडाला आपल्याला एक किस्टोन स्पीसीस म्हणतो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे 600 लाईफ फॉर्म्स मुंगीपासून हत्तीपर्यंत त्याच्या फळावर येतात. तर त्याच्या फांद्या कट केल्या, ज्यावेळी झाडं आपल्याला ट्रान्सप्लांट करतो त्यावेळी त्याच्या मुळ्याला आपल्याला बुरशीनाशक लावलं पाहिजे, फांद्यांना लावलं पाहिजे, जेणेकरून त्याला बुरशी येणार नाही आणि ते झाड लवकर वटणार नाही किंवा खराब होणार नाही. तर त्या पद्धतीची कुठलीच काळजी ठेकेदारांनी घेतलेली ह्या केसमध्ये आपल्याला दिसत नाहीत. साधारणपणे तुम्ही बघू शकताय, साधारण 5 ते 5 फूट 2 फूट काही ठिकाणी आहे. ती झाडे पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीनं नाहीच आहेत, ती पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. त्यामुळे झाडांची अवस्था आता वाढलेली आहे आणि ह्यामध्ये साधारणपणे पाण्याचं प्रमाण तुम्ही देणं आवश्यक होतं, पण इथं तुम्हाला कुठेच पाणी वगैरे दिलेलं दिसत नाही आहे. पूर्णपणे पावसावर अवलंबून होतंय. विरोध महामार्गाच्या रुंदीकरणाचा नाही, तर हा विरोध पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांचा आहे, नियमाप्रमाणे झाडांची पुनर्लागवड न करणाऱ्यांचा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या दरम्यान हजारो झाडं तोडली, त्यामुळे कुठेतरी ही झाडं पुन्हा एकदा, म्हणजे झाडं नाही तर ह्या फांद्या आहेत, त्या पूर्णपणे मरून जातील. त्यामुळे याला जबाबदार कोण, याच्यावर केलेला खर्च हा नेमका कुणाचा असणार आहे, कुणी खर्च केला आणि तो वाया गेला तर मग त्याचं काय करायचं, हा खरा तर सगळा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, साखरपा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.